पर्वतीसह पुण्यातील विधानसभेच्या सर्व जागा संभाजी ब्रिगेड लढवणार असल्याने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशा सूचना संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ऍडव्होकेट मनोज आखरे यांनी दिल्यात. गेल्या 28 वर्षापासून संभाजी ब्रिगेडने सामाजिक क्षेत्रामध्ये अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे, परंतु सत्तेशिवाय शहाणपण नाही ही भूमिका गेल्या अनेक वर्षापासून आम्ही घेतलेली आहे. आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महाराष्ट्रभरामध्ये निवडणूक लढविल्या जाणार आहे. आज संभाजी ब्रिगेडचा हा महाराष्ट्राचा दौरा विधानसभेच्या चाचपणीसाठीच आहे. गेल्या अनेक वर्षापासून काम करत असलेले कार्यकर्ते यांना कुठेतरी राजकीय क्षेत्रात संधी दिली पाहिजे ही व्यापक भूमिका घेऊन आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या निवडणुका लढविणार आहे. कारण लोकांचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर राजसत्ता हे अत्यंत गरजेची आहे. आणि म्हणून राजसत्तेच्यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेडला या राजकीय मैदानामध्ये उतरविलं आहे. येणाऱ्या विधानसभा क्षेत्रामध्ये संभाजी ब्रिगेड निर्णायक भूमिका ठरवेल हे आम्हाला आत्मविश्वास आहे. आणि म्हणून आज रोजी संभाजी ब्रिगेडचे 130 उमेदवार झालेले आहेत आणि पुढेही वाढतील. आमच्या दोन भूमिका आहेत, एक तर आम्ही स्वबळावर लढणार आहे, किंबहुना जे आमच्या सोबत समविचारी काही संघटना आहे आमच्यासोबत येतील, समविचारी घटक आमच्यासोबत आले तर आम्ही पुढाकार घेऊन एक थर्ड फ्रंट आम्ही निर्माण करू. या अनुषंगानं आमची वाटचाल आम्ही करू.